नमस्कार, मी रंगराव धोंडेबाई इसगर, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे चा रहिवासी असून मी 1996 साली राहुरी कृषी विद्यापीठा अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक हा कोर्स केला आणि तिथून पुढे 1998 साली आमच्या कोर्स अंतर्गत अलिबाग येथे कोकण निवडणूक मंडळातर्फे आमच्या काही जागा भरण्यात आल्या होत्या, त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. परंतु मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता, म्हणून मी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं आणि मी एक दोन गायी घेऊन व्यवसाय सुरू केला. ते करत असताना एक 12-13 गायीपर्यंत व्यवसाय करत म्हणजे माझी ग्रोथ चालू होती व्यवसायामध्ये. परंतु त्यातच मला एक पुशअप मिळाला, म्हणजे तो कसा की कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस ह्या कोर्स संदर्भातली माहिती मिळाली. 2017 हैदराबाद मॅनेज अंतर्गत KVK बारामतीमध्ये मी ACABCला ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांचं 2 महिन्याचं शेड्यूल होतं त्यावेळेचं. तर 2 महिने तिथं वेगवेगळ्या विषयातले ज्ञान असणारे, वेगवेगळ्या विषयातलं नॉलेज असणारे आम्हाला मार्गदर्शक तिथं यायचे आणि प्रत्येक दिवशी वेगवेगळं मार्गदर्शन आम्हाला मिळायचे. यामध्ये आम्हाला ध्येय निश्चिती, मुरघासाबद्दल, जनावराच्या संगोपनाबद्दल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मुक्त संचार गोटा, लसीकरण, वेगवेगळ्या चांगल्या पैदाशीच्या निर्मितीबद्दल आम्हाला वेगवेगळे मार्गदर्शक येऊन तिथं सुंदर पद्धतीने आम्हाला त्यांनी मोटिवेशनपर मार्गदर्शन केलं आणि त्याचा आम्हाला 100% मला निश्चित फायदा झाला. पूर्वी माझा व्यवसाय अल्प प्रमाणात होता, अल्प म्हणजे किती, 20 गायी. मी त्याच्यावरतीच थांबलेलो होतो 20 गायी. परंतु हा कोर्स केल्यानंतर मला हे मोटिवेशन मिळालं आणि मोटिवेट मिळाल्यानंतर मी म्हणलं की अरे, आणखी एक गोष्ट सांगतो. आम्हाला तिथं कोर्समध्ये असताना उत्पन्नाचे सोर्स मोर दॅन 7, म्हणजे अर्निंग आपल्याला उत्पन्नाचे सोर्सेस जास्त असले पाहिजेत अशा पद्धतीचं मोटिवेशन एक लेक्चर झालं. त्यामध्ये आम्हाला उत्पन्नाचे सोर्सेस जास्त असावेत तर ते एक मला फार माझ्या जीवनात कलाटणी देणारा विषय ठरला. त्यामुळं मग नंतर मी काय केलं, हा कोर्स झाल्यानंतर मी म्हणलं आपल्याला 36% सबसिडी तर आहेच आहे, पण फक्त सबसिडी मिळवण्यासाठी व्यवसाय करायचा नाही, मला त्यातून उत्पन्नाचं माझा सोर्सेस वाढवायचे आहेत. मग ACABC अंतर्गत 20 लाख रुपयाच्या लोनचा पूर्ण टप्पा मी वन टाइम मला बँकेनं दिल्यानंतर मला त्या मिळालेल्या पैशात मी 12 लाख रुपयाच्या गायी घेतल्या, माझे गायीचे शेड बांधलं, त्याच्यासोबत मिल्किंग मशीन, फ्री हाऊसिंग कन्सेप्ट उभा केला आणि माझ्या 20 जवळपास 30 गायी साधारणतः माझ्या गोठ्यामध्ये झाल्या. ह्या व्यवसायाशी निगडीत असणारा पशुखाद्याचं शॉप टाकलं, पशुखाद्य विक्रीचं. तर पशुखाद्य विक्रीमध्ये सुद्धा आमची 3-4 हजार बॅगचा सेल आहे. आज माझ्या गोठ्यामध्ये जवळपास मोठ्या 40 गायी आहेत. तर हे सर्व श्रेय कशामुळं, तर ACABC मी कोर्स केल्यामुळं, चांगल्या मार्गदर्शकांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळं मोटिवेशन आम्हाला मिळालं, त्या धंद्याला आम्हाला एक ऊर्जा मिळाली, नवीन ऊर्जा मिळाली. धंदा आम्ही करतच होतो पण एक ऊर्जा आम्हाला नवीन मिळाली. जे मी 20 लाख रुपये बँकेकडून लोन घेतलं होतं त्याच्या अंतर्गत मला जी 7 लाख नाबार्ड ऑफिसकडून सबसिडी मिळाली, 7,20,000 ते माझ्या कर्ज खात्याला वर्ग केल्यानंतर माझं कर्ज खातं एकदम 15 लाखावरनं 7 लाखावर आलं. 7 लाखावर आल्यानंतर आणखी 2-3 लाख खाली आल्यावर बँकेच्या मॅनेजरांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे जे 5 लाख आहेत ते 1 टाइम तुम्ही भरा किंवा सेटलमेंट करा, तुम्हाला 50 लाख रुपये आम्ही लोन देतो. कारण हे मला आज मी माझी क्रेडिट 20 लाखाची तुमच्या आपल्या ACABCच्या कोर्समुळं मी 20 लाखाला कॅपेबल झालो आणि 20 लाखाला कॅपेबल झाल्यानंतर मी माझ्या कर्जाची परतफेड व्यवस्थित केल्यामुळं बँकेने मला 50 लाखाची ऑफर दिली. हे सर्व श्रेय मी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि ACABCला देतो. धन्यवाद. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी
केव्हीके बारामती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।